नितेश आणि निलेश राणे यांच्यावर टीका करताना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची जीभ घसरली. उद्धव ठाकरे यांच्या सभाच अशा झाल्या की नितेश राणे यांच्या ढुंगणाला बुडबुडे आले. नितेश राणे, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या डीएनएची मागणी करता, नित्या आणि निल्या तुमची तोंड तरी तुमचा बाप नारायण राणेसारखी दिसतात का? मातोश्रीमध्ये काम करणाऱ्या थापासारखे तुम्ही दिसता आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारता का? अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी औलादांनो, उद्धव ठाकरेंवर तुम्ही बोलता, तुमची औकात काय आहे? एवढी मस्ती आली असेल ना बेवड्यांनो तुम्हाला, तर तुम्ही सांगा की कुठं यायचं, तिथे येतो. नाही जर तुमचं थोबाड फोडून काढलं तर नाव नाही शिवसैनिक म्हणून. निल्या राण्या, तुझं स्वतःचं थोबाड बघ येड्या आकलीच्या कांद्या. भास्कर जाधवच्या काय नादी लागतोय, ते एकदा स्टेजवर चढले की तर तुझा धुरळा करून टाकतात. तुम्ही नाचा आहात, तुम्ही म्हणता डीएनए टेस्ट करा, तुम्ही डीएनए टेस्ट करा. तुम्ही कोणाची पैदास आहात? तुम्ही नारायण राणीचे औलाद आहात का सांगा. तुम्ही नेपाळमध्ये पैदा झालेली औलाद महाराष्ट्राचं राजकारण नाचवायला लागलेले आहात, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी राणेंवर लगावलेला आहे. खरं तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर 12 वाजलेल्या होत्या. त्यांची थोबाड पाक अशी, तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती. याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या. या नितेश राण्यानं आणि निल्या राण्यानी यांनी उद्धव साहेबांवर खालच्या पातळीत टीका केली. मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे, अरे तुम्ही उद्धव साहेबांची डीएनए टेस्ट करायला निघाला, आदित्य साहेबांची करायला निघाला, अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे? तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का? अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणं मारताय. अरे अपघातामध्ये जलमलेल्या नेपाळी औलाद नित्या आणि निल्या, तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता, अरे तुमची औकात काय रे? नीच माणसानं लाज आणि आबरू कुठं घाण ठेवली? तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा झाली ना, ए निल्या आणि नित्या, हे बेवड्या औलादीनो, आ मस्तीवान बोकडानं कुठं यायचं सांग रे? नित्या आणि निल्या आम्ही तिथं येतो, नाही तू सांगेल ना तिथं आम्ही येतो, नसेल तर आम्ही सांगेल तिथं येऊ दे. नाही जर तुझं थोबाड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही, लक्षात ठेव. निलेश राणे स्वतः सभा घेणार आहेत भारत जाधव यांच्या मतदारसंघामध्ये आणि तिथं जाऊन आम्ही उत्तर देऊ आणि भारत जाधव यांची लायकी काय ते सांगू, अशा पद्धतीनं निलेश राणे म्हणतात. त्यांना काय? अरे निल्या राण्या, पहिलं ना तुझं बघ येड्या आकलीच्या कांद्या, काय रे तुला कळतंय? तू त्या भास्कर जाधवाच्या नादा लागतोय रे. अरे भास्कर जाधव एकदा टेजवर चढल्यावर ना तुझा धुरळा करून टाकते. तर आणि तू नित्या आणि निल्या राण्या, मुळात तुमचं काय झालं माहितीये का? खुडूक कोंबडीसारखं झालं रे. खुडूक कोंबडीवने साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही नुसतं कुई कुई करायला, दम नाही राहिला दम. अरे नित्या आणि निल्या, अरे तुम्ही नाच्या रे, नाच्या तमाशातल्या नाच्याय आणि वर तोवाड करून बोलतोय हे जे डीएनए करा. अरे तुझी कर ना डीएनए टेस्ट, तू कुणाची औलाद आहे, तू कुणाची पैदाश आहे? ए नित्या आणि निल्या, पहिले ती तुम्ही सांगा, तुम्ही नेमकं नारायण राणेची जर पैदाश आहे का? तुम्ही नारायण राणेची औलाद आहे का? ही पहिलं महाराष्ट्राला सांगा. अरे तुम्ही नेपाळमध्ये पैदा झालेली औलाद आणि इथं महाराष्ट्राचं राजकारण नाचवायला लागलाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.